आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देशाचा द्राक्ष निर्यातीचा वाटा अजूनही 10%च्या आत आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठी संधी असून यामध्ये वाढ करण्यासाठी संधी असल्याचं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. बालेवाडी येथे द्राक्ष बागायतदार यांचं अधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकरी यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय. आपल्या राज्यात सांगली, सातारा, नाशिक, पुण्याचा काही भाग तर मराठवाड्यात काही प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते. मागील वर्षी चांगला दर द्राक्षांना मिळाल्याने शेतकरी खुश असला तरी समस्याही तितक्याच आहेत. यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. गेल्या वर्षीचा एक्सपो जो झाला त्या निर्यातीमध्ये सुद्धा किमती बऱ्यापैकी मिळालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढतंय. हे क्षेत्र वाढतंय तशा समस्या सुद्धा वाढत आहेत. आज काय करायचं आहे? या समस्या दोन पद्धतीच्या आहेत, एक पिकाच्या संदर्भातल्या समस्या आणि दुसऱ्या मार्केटिंगच्या संदर्भातल्या समस्या. या अधिवेशनामध्ये अनेक जणांना, जाणकारांना तुम्ही या ठिकाणी बोलवलंय, त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या विविध तुमच्या समस्यांचं, शंकेचं, समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं यथोचित मार्गदर्शन होईल याची मला पूर्ण खात्री आहे. NRC ची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे, त्याबरोबरच बाहेरच्या देशातले सुद्धा या क्षेत्रातले जाणकार या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्यांच्या अनुभवाचा, सल्ल्याचा आपण लाभ घ्यावा.